बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आज दिवसभर पाच राज्यांचा निकाल तुम्ही फक्त साम टीव्हीवरती बघा। सर्वात वेगवान निकाल तुम्हाला साम टीव्हीवरती बघायला मिळणार आहे। पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरीचा निकाल हा तुम्हाला साम टीव्हीवरती बघता येणार आहे। ममता बॅनर्जी व्हील चेअरवरून सत्तेच्या चेअरवरती आता जाणार का, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। केरळमध्ये सुद्धा काय परिस्थिती असणार आहे याकडे आपलं लक्ष आहे। केरळमध्ये डाव्यांच्या अस्तित्वाला धक्का बसणार की देशात मोदींची लाट ही कायम राहणार, स्थानिक पक्षांकडे कुणाचा कल आहे, या सगळ्याची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरं वेगवान घडामोडी आज दिवसभर सर्वात वेगवान आणि पूर्ण निकालासाठी तुम्ही साम टीव्हीवरती बघू शकता। आज दिवसभर पाच राज्यांचा निकाल साम टीव्हीवरती बघता येणार आहे। सर्वात वेगवान निकाल हा दिवसभर साम टीव्हीवरती तुम्ही बघू शकता। पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरीचा निकाल हा आपल्याला बघता येईल। तर पश्चिम बंगालमध्ये ममता गड राखणार की कमळ फुलणार, ममता बॅनर्जी व्हील चेअरवरून सत्तेच्या चेअरवर जाणार, त्याचप्रमाणे पुद्दुचेरीमध्ये कुणाची सत्ता येणार, केरळमध्ये कुणाच्या अस्तित्वाला धक्का मिळेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेगवान घडामोडी आज दिवसभर आणि सगळ्यात वेगवान निकाल हे तुम्ही साम टीव्हीवरती आज अख्ख्या दिवसभर बघू शकता। पुद्दुचेरीमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। आणि खरं तर पाच राज्यांचा निकाल हा जाहीर होतोय। पश्चिम बंगालमध्ये दिदी गड राखणार की कमळ फुलणार, ममता बॅनर्जी यांचा प्रचार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपण बघितलेलं आहे व्हील चेअरवरून त्यांनी या सगळ्या निवडणुकीचा प्रचार केला होता। तर देशात मोदींची लाट कायम राहणार की ममता गड राखणार या आपण बघणार आहोत। पश्चिम बंगालचा निकाल हा आपल्याला समजेल। जवळपास पश्चिम बंगालमध्ये 294 जागांचा जो निकाल आहे हा आज दिवसभर पाच राज्यांचा निकाल हा आपल्याला बघता येणार आहे। सगळ्यात वेगवान निकाल हा दिवसभर साम टीव्हीवरती आपल्याला बघता येणार आहे। तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरीचा निकाल हा आपल्याला बघता येणार आहे। तर पश्चिम बंगालमध्ये नेमकी काय पक्षीय बलाबल आहे आपण बघूयात। तृणमूल काँग्रेस 211, भाजप 3, माकप 28, काँग्रेस 44, इतर 3। पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी ही निवडणूक होते। आपण एक्झिट पोल बघतोय आता। एबीपी सी वोटर तृणमूल 152 ते 164 जागा मिळू शकतात, भाजपला 109 जागा मिळू शकतात असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे। 109 ते 121 मध्ये भाजप ही जागा मिळू शकते, तर काँग्रेस आणि डावे 14 ते 25 जागांवर असू शकतात। आपण बघतोय पी मार्कने सुद्धा एक्झिट पोल वर्तवलेला, 152 ते 172 तृणमूलच्या जागा येऊ शकतात। नंदीग्राम आंदोलनानंतर तयार झालेली ममता बॅनर्जींची लोकप्रियता आजही बऱ्याच अंशी खरं तर कायम असल्याचं बघायला मिळतंय। पश्चिम बंगालचा की फॅक्टर आपण बघतोय, तर मे 2020 अम्फान चक्रीवादळाच्या मदतीत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला कथित भ्रष्टाचार सुद्धा हा समोर आलेला। पश्चिम बंगालचा निकाल हा आज दिवसभरात जाहीर होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे दिल्लीहून प्रतिनिधी विहंग ठाकूर।